नमस्कार, मी सामान्यातून असामान्य असे एक झपाटलेलं व्यक्तिमत्व सुश्री भारती ठाकूर। गाथा स्त्री शक्तीची या उपक्रमा अंतर्गत मी आज माझी ओळख करून देणार आहे। जीवनदायिनी पुण्यसलीला नर्मदा माता, जो जे वांछिल तो ते लाभ, ज्ञानेश्वर माऊलींची ही ओळ सार्थ करणारी। या नर्मदा मैयाच्या तटाकी आपल्याला स्तिमित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, असंच एक आश्चर्य माझ्या नर्मदाने या उपक्रमातून साकार होत आहे। हल्ली गावात शिक्षणासाठी अनेक शाळा आहेत, संस्था नाही, परंतु माणसातलं माणूस पण हरवते आणि ते जपण्याचे प्रयत्नही कुठे दिसत नाही। सूर्यापुढे एखादी लहानशी दिवटी काय करेल असे वाटते ना, तेव्हा जिथे सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही तिथे ती लहानशी दिवटी आपल्या कोळतीप्रमाणे आजूबाजूचा परिसर प्रकाशित करते। नर्मदाने हे अशाच एका प्रयत्नाचं नाव आहे। माझे बालपण व औपचारिक शिक्षण हे नाशिक येथे झाले आणि शिक्षणानंतर मी सरकारी सेवेत रुजू झाले। निसर्गप्रेमी असल्यामुळे पक्षी निरीक्षण, गिर्यारोहण, प्राण्यांबद्दल व वनस्पतींबद्दल माहिती मिळवणे ही कामे मी मनापासून करते। 2005 साली मला प्रकर्षाने जाणवलं की आधी नर्मदा परिक्रमा करायला हवी। मनात आलेला संकल्प दोन मैत्रिणींसह लवकरच पूर्ण झाला। या परिक्रमेनं माझं जीवन पूर्णपणे बदललं। माझं अंतर्मन मनाला एक वेगळीच साथ घालू लागली आणि त्यानंतर ठरवलं की उर्वरित आयुष्य या नर्मदा माईच्या लेकरांसाठी समर्पित करायचं। गावातील परिस्थिती बघून मी अस्वस्थ व्हायचे। मला जाणवलं यावर वरवरच्या मलमपट्टीचा उपयोग होणार नाही, त्यावर शिक्षण हाच एक उपाय आहे। लहान मुलांपासून मी या कामाची सुरुवात केली। हा काळ अतिशय संघर्षाचा होता, पण प्रयत्नांनी मला लेपा नावाच्या गावात शिक्षणासाठी एक हॉल उपलब्ध झाला। गावातील लोकांना जाणवलं की इथे काहीतरी छान घडते, मुलांमध्ये बदल होतोय। शिक्षणाबरोबर आरोग्याचा प्रश्नही महत्वाचा होता आणि हे लक्षात घेऊन नर्मदा या नावाने संस्थेची नोंदणी केली। माझ्या परिक्रमेचे अनुभव गौतमी प्रकाशनतर्फे पुस्तक रूपात प्रकाशित झाले। 2001 सालापासून सुरू झालेला हा प्रवाह कधी धडधडत, कधी थोडा हळू, तर कधी अडथळे पार करीत आज इथवर येऊन पोहोचला। गावातील मुलांचे शिक्षण 8वी-9वी नंतर येऊन थांबते, गावात शाळा नाही हे लक्षात घेत व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचीही सुरुवात झाली आहे। काही हुशार मुलांना पाबळ येथे विज्ञान आश्रमात तांत्रिक शिक्षणासाठी पाठविले। भाभा परमाणु अनुसंधान केंद्र मुंबई यांच्या ग्रामीण तंत्रज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली सोलर ड्रायरचे उद्घाटन झाले आणि सोलर ड्रायरचे उत्पादन ही मुले करतात। भाभा परमाणु अनुसंधान केंद्राच्या ग्रामीण तंत्रज्ञान विभागाशी संलग्नता असलेलं संपूर्ण मध्य भारतातलं हे एकमेव केंद्र आहे। याचे उद्घाटन पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाले। मोगरा फुल्ला या अभंगात ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या सद्गुरु वेलीचं वर्णन केलं ते जणू माझ्या नर्मदालय याला लागू पडत। माझ्या मनातील हे नर्मदालय देखील पुढे खूप मोठं व्हावं, या प्रवाहात ही मुलं चिंब भिजत। माझा हा इवलास वेलू गंगनावरी जाऊ दे हीच परमेश्वराजवळ प्रार्थना। धन्यवाद।